नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कारंडे संजय कुमार, इयत्ता 12वी अर्थशास्त्र। आपण गेल्या काही दिवसांपासून प्रकरण 9 भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार हे प्रकरण पाहत आहोत, मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट इन इंडिया। म्हणजे भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार, त्यामध्ये नाणे बाजार म्हणजे नेमकं काय हे आता आपल्या लक्षात आलेलं आहे। जो पैशाशी संबंधित आहे किंवा पैशाच्या देण्याघेण्याशी संबंध आहे असा नाणे बाजार, आणि आपल्याला यानंतर जो भाग बघायचा पुढचा म्हणजे तो म्हणजे भांडवल बाजार। परंतु हे नाणे बाजार आणि भांडवल बाजार हे वित्तीय बाजाराचे दोन प्रकार आहेत। त्याच्यामधला आपण पहिला प्रकार पाहतोय तो म्हणजे नाणे बाजार, आणि नाणे बाजाराशी संबंधित संरचना त्याच्यामध्ये आपण नाणे बाजाराची संरचना त्याच्यामध्ये संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र या स्वरूपामध्ये आपण या नाणे बाजाराची रचना पाहत आहोत। आणि यातला पहिला मुद्दा म्हणजे संघटित क्षेत्रातील जे काही मुद्दे आहेत तो म्हणजे भारतीय रिझर्व बँक, व्यापारी बँका, सहकारी बँका, विकास वित्तीय संस्था, भारतीय सवलत व वित्तीय गृह। यामध्ये गेल्या काही तासांमध्ये आपण भारतीय रिझर्व्ह बँकेबद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे। भारतीय रिझर्व बँक ही आपल्या देशाची मध्यवर्ती बँक म्हणून कार्य करते, आणि या बँकेची स्थापना खऱ्या अर्थानं देशाची मध्यवर्ती बँक किंवा शिखर बँक म्हणून 1 जानेवारी 1950 रोजी झालेलं आहे। त्याचं या बँकेचं राष्ट्रीयकरण हे 1 जानेवारी 1949 साली झालं। खऱ्या अर्थानं स्थापना ही 1 जुलै 1935 रोजी झालेली आहे। आणि या भारतीय रिझर्व बँकेची जी आपल्या देशामध्ये कार्य आहेत ती जवळजवळ 7-8 प्रकारची कार्य आपण बघितलेले आहेत। आणि त्यानंतर आपण दुसरा मुद्दा बघितला या संघटित क्षेत्रातला, तो म्हणजे व्यापारी बँका, त्यांना CBs असं म्हटलं जातं, कमर्शियल बँक्स। या संदर्भातही आपण व्यापारी बँकांची कार्य बघितलेले आहेत आणि तोही मुद्दा बघितलेला आहे। आता या संघटित क्षेत्रामधले जे पुढचे जे 3 मुद्दे राहिलेले आहेत ते म्हणजे सहकारी बँका, विकास वित्तीय संस्था आणि भारतीय सवलत व वित्तीय ग्रह। तर त्याच्यामधला सहकारी संस्था हा भाग आपण आज पाहणार आहोत पुढचे मुद्दे। तर सहकारी संस्था आपल्या देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये सहकाराचं म्हणजे खऱ्या अर्थानं वाढ झालेली दिसून येते। म्हणजे आपल्या देशामध्ये सहकाराची पाळंमुळं जी रुजली गेली ती खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये आहेत, आणि सहकाराला मोठ्या प्रमाणात वाव महाराष्ट्रात मिळालेला आहे। आणि या सहकाराची सुरुवात 1904 सहकारी पतसंस्था कायद्यानुसार सहकारी बँकांचं अस्तित्व किंवा सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते। सहकारी बँका या स्थानिक लोकसंख्येच्या कर्जाची गरज भागवतात, आणि स्थानिक लोकांच्यासाठी खऱ्या अर्थाने या सहकारी बँका कार्य करत असतात। तसं बघितलं तर आपण आपल्याला माहीत आहे की सहकाराचं जो घोषवाक्य आहे किंवा सहकाराचा जो मुख्य अर्थ आहे तो म्हणजे विना सहकार नाही उद्धार, या उद्देशानं खऱ्या अर्थाने या सहकारी बँका सुरू झालेल्या आहेत। आणि या सहकारी बँका या समाजातील लोकांच्या पैशाच्या संदर्भामध्ये बऱ्याच वेळा कामं करत असतात, देण्याघेण्याचे व्यवहार करत असतात, किंवा लोकांच्या ज्या बँकिंग स्वरूपामधल्या ज्या गरजा आहेत त्या भागवण्याचा प्रयत्न केला जातो। विशेषतः ग्रामीण भागामध्ये अशा अनेक सहकारी संस्था निर्माण झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये पतसंस्था आहेत किंवा काही पतक्षेत्रामध्ये प्राथमिक सहकारी पतसंस्था आहेत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत आणि राज्य सहकारी बँका, या संस्थांचा समावेश होतो। आणि या खऱ्या अर्थानं सहकारी संस्थांची जी त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठा रचना आहे ती बघा या पद्धतीनं आपल्याला झालेली दिसून येते, त्याला त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठ्याची रचना असं म्हटलं जातं। याच्यामध्ये खालचा जो बेस दिसतोय तो प्राथमिक स्तराचा आहे। म्हणजे प्राथमिक स्तरावरती अशा काही संस्थांच्या गाव पातळीवरती काही शहरांमध्ये आपण बघतो की नागरी सहकारी पतसंस्था असतील, विविध कार्यकारी सेवा सोसायट्या असतील, आणि अशा सहकारी संस्थांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं स्थानिक लेवलला किंवा ग्रामीण भागामध्ये लोकांच्या गरजा भागवण्याचं जे पैशाच्या संबंधी ते व्यवहार करण्याच्या संदर्भामध्ये कामं केली जातात।
आणि या सर्व प्रकारच्या ज्या ग्रामीण भागामधल्या सहकारी पतपुरवठा संस्था असतील किंवा विविध कार्यकारी सेवा सोसायट्या असतील यांचा आधार म्हणजे किंवा त्यांच्या वरचा टप्पा म्हणजे जिल्हा स्तर, आणि जिल्हा स्तराच्या माध्यमातून या प्राथमिक स्तराची म्हणजे त्यांना कर्ज पुरवठा केली जाते, त्यांना मदत केली जाते. म्हणजे ज्या ग्रामीण भागामध्ये ज्या विविध कार्यकारी सेवा सोसायट्या असतात या सर्व सेवा सोसायट्यांना मदत करण्यासाठी जिल्हा बँका म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका काम करत असतात. आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ग्रामीण व नागरी या स्वरूपामध्ये या बँका कार्य करत असतात. आणि सर्व या सर्व बँकांच्यावरती टॉपला राज्यस्तरावरती राज्य सहकारी बँक ही या सर्व आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या ज्या काम करणाऱ्या ज्या सहकारी तत्वावरती काम करणाऱ्या बँका आहेत त्यांची प्रमुख आणि शिखर बँक म्हणून मानली जाते. म्हणजे हा टप्पा आपल्याला पाहण्याची गरज काय, तर बघा की राज्य सहकारी बँक ही आपल्या महाराष्ट्रामधील जवळजवळ किंवा राज्यामधल्या सर्व बँकांची बँक किंवा शिखर बँक म्हणून ओळखली जाते. आणि राज्य सहकारी बँक ही जिल्हा स्तरावरील बँकांना मदत करत असते आणि जिल्हा मध्यवर्ती बँका या प्राथमिक स्तरावरती काम करणाऱ्या किंवा ग्रामीण भागातील गाव पातळीवरती काम करणाऱ्या संस्था यांना मदत करत असतात. म्हणून अशा प्रकारे सहकारी बँका यासुद्धा नाणे बाजारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. यानंतरचा आपल्याला पुढचा मुद्दा पाहायचा आहे तो म्हणजे विकास वित्तीय संस्था. आता विकास वित्तीय संस्था अशा संस्था असतात की ज्या मध्यम आणि दीर्घ मुदतीची आर्थिक मदत पुरवत असतात आणि ग्रामीण भागामध्ये असतील किंवा शहरी भागामध्ये असतील म्हणजे या सर्व भागातील लोकांच्यासाठी अशा विकास वित्तीय संस्था म्हणजे त्याच्यामध्ये मगाशी मी बोलल्याप्रमाणे ज्या प्रायमरी स्तरावरती प्राथमिक स्तरावरती ज्या विविध कार्यकारी सेवा सोसायट्या असतात किंवा काही अशा औद्योगिक वित्त महामंडळांना किंवा जे कारखाने वगैरे यांना मदत करणाऱ्या काही संस्था आहेत यांनासुद्धा इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ज्याला IFCI असं म्हटलं जातं या अशा संस्थांच्या माध्यमातून देण्याघेण्याचे व्यवहार किंवा त्यांना मदत करणं कर्ज देणं किंवा त्यांच्या बाबतीमध्ये हव्या त्या गोष्टी निर्माण करण्यासाठी कृषी आणि इतर प्रमुख क्षेत्रांच्या विकासाला मदत करत असतात. आणि खऱ्या अर्थानं या बँकांची किंवा अशा विकास वित्तीय संस्थांची स्थापना 1948 आपल्याला झालेली दिसून येते. आणि खऱ्या अर्थाने या अशा विकास वित्तीय संस्थांची स्थापना होण्याचं मुख्य कारण काय, तर आपण बघितलं की संपूर्ण जगामध्ये उदारीकरण आणि जागतिकीकरणाचं आगमन झालेलं होतं आणि या उदारीकरणाच्या आणि जागतिकीकरणाच्या लाटेमध्ये आपल्या देशामध्ये अशा विकास वित्तीय संस्था मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाल्या. आणि या विकास वित्तीय संस्था वाढण्याचं हे एक मुख्य कारण आहे. शिवाय अनेक परदेशी कंपन्याही आपल्या देशामध्ये आल्या. म्हणजे खऱ्या अर्थाने या ग्लोबलायझेशनमुळं आपल्या देशामध्ये परदेशामध्ये काम करणाऱ्या अनेक बँका आपल्या देशामध्ये येऊ लागल्या आणि त्यांच्यामध्ये टिकाव धरण्यासाठी अशा विकास वित्तीय संस्था आहेत किंवा ज्या ग्रामीण भागावरती किंवा गाव पातळीवरती काम करणाऱ्या संस्था आहेत त्या देखील आपल्या देशामधल्या लोकांना खऱ्या अर्थानं नाणे बाजाराच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची भूमिका बजावताना दिसून येतात. या व्यापारी बँका असतील किंवा ग्राहक वित्तीय दलालाच्या बाबतीमध्ये असतील किंवा साहस भांडवल असेल पुरवठा करणाऱ्या ज्याला व्हेंचर कॅपिटल फायनान्स असं म्हटलं जातं किंवा पायाभूत वित्तीय पुरवठा करणाऱ्या ई वाणिज्य इत्यादी प्रकारच्या विविध प्रकारची नवीन उत्पादने व सेवा देण्यासाठी त्यांनी सहयोगी संस्था स्थापन केलेल्या होत्या. म्हणजे ज्या परदेशामधून आलेल्या बँका असं होत्या त्यांनी आपल्या देशामध्ये पाय रोवायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे त्या सर्व परदेशी बँकांच्या तुलनेनं आपल्या देशामधल्या विकास वित्तीय संस्था होत्या त्या स्वतःला सार्वत्रिक बँकांमध्ये रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेमध्ये होत्या. आणि आत्ता आपण बघतो की या सर्व बँकांच्या आपल्या देशामधल्या ज्या व्यापारी बँका होत्या या व्यापारी बँकांना तसंच विकास वित्तीय संस्थांच्या बाबतीमध्ये असेल त्यांना मार्गदर्शक सूचना किंवा त्यांची नियमावली त्यांच्यावरती नियंत्रण नियमन हे करण्याचं काम भारतीय रिझर्व्ह बँकेकडून केलं जात होतं. आणि त्याच्यामध्येच आपण बघितलं की याच्यामधलं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर ICICI कंपनी तिच्या सहाय्यक ICICI बँकेच्या प्रतिगामी
विलीनीकरणाने ही एक आघाडीची बँक म्हणून बनली गेलेली होती त्या काळामध्ये। म्हणजे आता सध्या आपण ही ICICI बँक ही आपल्या देशामधली बँक आहे। ती कशी निर्माण झाली, कुठून आली, तर अशा ज्या विकास वित्तीय संस्थांच्या माध्यमातून ज्या बँका कार्य करत होत्या यांच्या माध्यमातून आपल्या देशामधले देण्याघेण्याचे व्यवहार असतील किंवा नाणेबाजारातली ही एक बँका महत्त्वाची भूमिका। देण्याघेण्याचे व्यवहार म्हणजे लोकांच्या ठेवी स्वीकारणं किंवा गरजू लोकांना कर्ज पुरवठा करणं, या प्रकारचं कार्य करणाऱ्या या संघटित क्षेत्रामधल्या विकास वित्तीय संस्था ज्यांचं बँकांमध्ये देखील रूपांतरण आपल्याला झालेलं दिसून येतं। आता यानंतर या संघटित क्षेत्रामधला पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे भारतीय सवलत व वित्तीय ग्रह। बघा, लास्ट मुद्दा आहे भारतीय सवलत व वित्तीय ग्रह, त्यालाच DFHI असं म्हटलं जातं। वाघूल समितीच्या शिफारशीच्या आधारे 1988 नाणे बाजार संस्था खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये सुरू झाली। म्हणून भारतीय सवलत व वित्त गृहाची जी स्थापना करण्यात आली त्यानंतर यामध्ये नाणे बाजार साधनांना तरलता प्रदान करण्यासाठी तसेच अशा साधनांसाठी सक्रिय दुय्यम बाजारपेठेच्या विकासास मदत करण्यासाठी या भारतीय सवलत व वित्तीय ग्रहांची खऱ्या अर्थानं मदत होऊ लागली। म्हणजे अशा प्रकारच्या ज्या संघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक संस्था होत्या त्याच्यामध्ये आपण बघितलं की जी भारतीय रिझर्व्ह बँक असेल, व्यापारी बँका असतील, सहकारी बँका असतील किंवा विकास वित्तीय संस्था असतील, या सर्व अशा संघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या बँका होत्या। त्याच्यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक ही सार्वजनिक क्षेत्रामधली बँक आणि विकास वित्तीय संस्थांची संयुक्तपणे खऱ्या अर्थानं मालकी आणि मालकी त्यांच्याकडे। आणि म्हणजे अशाच भारतीय सवलत आणि वित्तीय ग्रहांच्या मार्फत आपल्या देशामध्ये देण्याघेण्याचे व्यवहार म्हणजेच नाणेबाजारामध्ये यांचं देखील कार्य महत्त्वाचं दिसून येतं। अशा प्रकारे संघटित क्षेत्रामधल्या या संस्था आपण बघितलेल्या आहेत। यानंतर आपल्याला आपल्या देशामध्ये या असंघटित क्षेत्रामध्ये म्हणजे या संघटित क्षेत्राबरोबर असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे जे क्षेत्र होतं त्याच्यामध्ये स्थानिक बँकर्स, सावकार, अनियंत्रित बिगर बँक वित्तीय मध्यस्थ संस्था यांचा देखील वाटा महत्त्वाचा आहे। आता जसं संघटित क्षेत्रामधल्या ज्या संस्था होत्या त्यांच्यामध्ये आपण यांचा समावेश केला, परंतु असंघटित क्षेत्रामध्ये त्याच्यामधला पहिला मुद्दा आपण बघतोय तो म्हणजे स्थानिक बँकर्स। स्थानिक बँकर्स म्हणजे आपल्या देशामध्ये जे रचना झालेली आहे किंवा बाजार नाणे बाजारामध्ये अशा स्थानिक बँका ज्या स्थानिक बँकर्स होते ते पूर्वी आपण बघितलं की आपल्या देशामध्ये सावकारकीची पद्धत होती किंवा या सावकारांच्या मार्फत गरजू लोकांना कर्ज पुरवठा केला जात होता आणि अव्वाच्या सव्वा व्याजदरानं, असे जसं बँकेचं कार्य असतं लोकांच्याकडून ठेवी स्वीकारणं आणि कर्ज देणं, अशा प्रकारचं कार्य करणाऱ्या काही स्थानिक बँका किंवा बँकर जे जमीनदार होते ज्यांच्याकडे भरपूर पैसा होता किंवा काही लोक असे होते की ज्यांच्याकडे या मोठ्या प्रमाणामध्ये पैसा होता आणि ते गरजू लोकांना ते देऊन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात व्याज वसूल करायचे, म्हणजे असे लोक होते। ते लोक कोणते, जर जे मोठे जमीनदार, श्रीमंत लोक किंवा आडते व्यापारी हे काय करत होते की त्या काळामध्ये बँकांप्रमाणे कार्य करायचे। बँकांचं कार्य जसं होतं ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणं, त्याप्रमाणे हे आडते व्यापारी, मोठे जमीनदार किंवा जे सावकार होते किंवा श्रीमंत लोक होते ज्यांच्याकडे भरपूर पैसा होता, हे गरजू लोकांना कर्ज द्यायचे आणि कर्ज देऊन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात व्याज वसुली करायचे। परंतु ते कर्ज देत असताना स्थानिक बँकर्स म्हणून काम करायचे, कारण त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आपण बघितलं की स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये आपल्या देशामध्ये बँकांचा विस्तार ग्रामीण भागामध्ये फारसा झालेला नव्हता आणि ग्रामीण भागातील लोकांना पैशाची गरज भागवण्यासाठी हे स्थानिक बँकर्स मदत करायचे आणि असे स्थानिक बँकर्स हे ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या तारणावरती ते कर्ज देत असेल, म्हणजे त्यांची शेतजमीन असेल, घर असेल, यांचं तारण म्हणून स्वीकारूनच त्यांना कर्ज दिलं जायचं। अशा असंघटित क्षेत्रामध्ये हे स्थानिक बँकर्स जे आडते व्यापारी किंवा मोठे श्रीमंत लोक असतील, दलाल असतील, हे दलाल जमीनदार
हे काय करायचे, सर्वसामान्य लोकांना कर्ज पुरवठा करत असे, परंतु त्यांच्या अशा कुठल्याही ऑफिसेस किंवा अशा प्रकारच्या संस्था नव्हत्या, म्हणून यांना असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे घटक किंवा जे नाणे बाजारातील घटक जे क्षेत्र म्हटलं जातं ते स्थानिक बँकर्स. यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा बघायचा आहे असंघटित क्षेत्रामधला, तो म्हणजे सावकार. आता सावकारांच्या बाबतीमध्ये जास्त बोलण्याची गरज नाही, कारण सावकारांच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या अवतीभोवती देखील असे बरेच सावकार लोक जे बँकिंगसारखा व्यवहार करत असतात. परंतु बँकेचे व्याजदर आणि या सावकारांचे व्याजदर यांच्यामध्ये मोठा फरक आहे. सावकारांकडून एक दिवस, आठवडा, 15 दिवस, महिना या कालावधीसाठी कर्ज दिली जातात, म्हणजे वर्षासाठी दिली जातात. तसं काही अल्प कालावधीमध्ये सुद्धा कर्ज दिले जातात आणि त्याच्यावरती 1/4 व्याज दर आकारला जातो. आणि शक्यतो अशा सावकारांकडून मोठ्या प्रमाणात व्याज वसूल केलं जातं आणि बहुतेक करून या सावकारांकडून जे कर्ज दिलं जातं त्याच्यासाठी शेतजमीन असेल, घर असेल, हे तारण म्हणून स्वीकारलं जातं. त्याशिवाय हे सावकार लोक अशा ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील लोकांना सुद्धा कर्ज देत नसत. म्हणजे ह्या ग्रामीण भागामध्ये या सावकारांचं प्रस्त विशेषतः जास्त प्रमाणात दिसून येतं आणि अशा सावकारांकडून खऱ्या अर्थानं या ग्रामीण भागातील लोकांची पिळवणूक किंवा शेतकरी असतील किंवा गरजू लोक ज्यांना पैसे घेतलेले आहेत अशा लोकांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक किंवा शोषण, आर्थिक शोषण हे केलेलं दिसून येतं. परंतु या सावकारांच्यावरती रिझर्व्ह बँक कुठल्याही प्रकारचे निर्बंध घालू शकत नव्हती. आत्ता अलीकडच्या काळामध्ये शासन आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने या सावकारांच्या देखील म्हणजे व्याजदरावरती किंवा त्यांच्या कार्यावरती म्हणजे नाणे बाजारातील कार्यावरती काही निर्बंध लादलेले आहेत. त्याप्रमाणे त्यांना लायसन्स असेल, त्यांच्या व्यक्तींनी किती प्रमाणात व्याज घेतलं पाहिजे या संदर्भात नियंत्रण आणि नियमन केलेलं दिसून येतं. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे असंघटित क्षेत्रामधला, तो म्हणजे अनियंत्रित बिगर बँक किंवा वित्तीय मध्यस्थ संस्था. आता याच्यामध्ये अनियंत्रित बिगर बँक किंवा वित्तीय संस्था यामध्ये जर तुम्हाला उदाहरण सांगायचं म्हटलं तर आपल्या गावामध्ये असेल किंवा शहरामध्ये असेल अवतीभोवती जे भिशी मंडळ चालतं. भिशी म्हणजे काय, तर ठराविक लोक स्वइच्छेने एकत्र येतात आणि त्यांच्यामधला एखादा माणूस ज्यांना मुख्य म्हणून किंवा त्याची नियुक्ती केली जाते, ज्याच्याकडे पैसे जमा केले जातात, ही रक्कम दर आठवड्याला, महिन्याला किंवा 15 दिवसाला गोळा केली जाते, तारीख ठरलेली असते. आणि अशा भिशी मंडळाच्या मार्फत महिना किंवा 15 दिवसातून एकदा पैसे गोळा केले जातात आणि गोळा केलेले पैसे हे गरजू लोकांना कर्ज म्हणून दिले जातात आणि ते कर्ज त्यांच्या भिशी मंडळातील लोकांना दिलं जातं. आणि अशा अनियंत्रित, त्यांच्यावरती कोणाचंही नियंत्रण नसतं, काही वेळेस अशा प्रकारच्या ज्या अनियंत्रित बिगर बँक म्हणून का म्हटलं जातं, तर यांच्याकडून या भिशी मंडळांकडून कर्ज घेत असताना बोली लावली जाते. जो ज्यादा व्याज देईल त्याला कर्ज दिलं जातं, म्हणजे जो जास्त, ज्याला जास्त गरज आहे तो व्याज दर जास्त प्रमाणात देण्यास तयार असतो, म्हणून अशा लोकांना कर्ज पुरवठा केला जातो. आणि गरजू लोकांना ज्यांना व्याजदर देणं परवडत नाही त्यांना मात्र पैसा मिळत नाही, म्हणून या देखील संस्था अशा प्रकारे आपल्या देशामध्ये तमिळनाडू असेल, केरळ राज्यामध्ये विशेषतः अशा प्रकारच्या अनियंत्रित बिगर बँका ह्या मोठ्या प्रमाणात कार्य करताना दिसून येतात. आणि अशा प्रकारचे ज्या अनियंत्रित बिगर बँका आहेत त्यांचे जे सभासद आहेत ते ठराविकच असतात, त्यांच्या गावातील बहुतेक करून ओळखीचे वगैरे, आणि त्यांच्या माध्यमातून असे भिशी मंडळ किंवा हे जे अनियंत्रित बँकांप्रमाणे ते कार्य करत असतात, म्हणजे लोकांचे पैसे गोळा करणे आणि गरजू लोकांना कर्ज देणे अशा प्रकारचे कार्य करत असतात. आणि त्याच्यामध्ये आपण एक मुद्दा पुढचा बघितलेला आहे की ग्रामीण भागामध्ये असे अनियंत्रित बिगर बँक वित्तीय संस्थांमध्ये निधी, चिटफंड, कर्ज कंपन्या, म्हणजे निधी गोळा करणं आणि त्या निधीच्या माध्यमातून ते गरजू लोकांना असेल, लघु उद्योग असतील किंवा स्वयंरोजगार असेल, अशा वेगवेगळ्या कार्य करणारे किंवा ज्या गरजू लोकांना कर्ज पुरवठा केला जातो. चिटफंडाच्या माध्यमातून आपण बघितलं की जो फंड गोळा केला जातो आणि त्या फंड अशा लोकांना दिला जातो की बऱ्याच वेळा भिशी मंडळामध्ये असं केलं जातं
की सर्व लोकांचे पैसे महिन्यातून एकदा तारीख ठरलेली असते, 10 तारीख किंवा 15 तारीख, अशा 15, 10, 15 तारीख किंवा 1 तारीख ते लोक एकत्र येतात आणि एकत्र आल्यानंतर कोणाला पैसे द्यायचे हा त्यांच्यापुढे प्रश्न असतो। त्यावेळेस ते सर्व लोकांची चिठ्ठ्या टाकतात आणि त्यामधून ज्याची चिठ्ठी निघेल त्यांना ते पैसे दिले जातात। किंवा अशा काही कंपन्या असतात किंवा लघु उद्योगाशी संबंधित असतात, अशा लोकांना सुद्धा या भिशी मंडळामार्फत किंवा अनियंत्रित बिगर संस्थांमार्फत कर्ज पुरवठा केला जातो। आता याच्यामधली महत्त्वाची गोष्ट की या संघटित क्षेत्राबरोबर असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत, आता आपण बघितलं की याच्यामधले हे जे असंघटित क्षेत्रामध्ये, जसे संघटित क्षेत्रामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक, व्यापारी बँका, सहकारी बँका आणि विकास वित्तीय संस्था, भारतीय सवलत व वित्तीय गृह यासारख्या संस्था आहेत, तर असंघटित क्षेत्रामध्ये स्थानिक बँकर, सावकार आणि अनियंत्रित बिगर बँक वित्तीय मध्यस्थ संस्था आहेत। तर यांच्या माध्यमातून जे कार्य केलं जातं ते समाजातील लोकांच्याकडून पैसे स्वीकारणं आणि त्यांना कर्ज देणं, व ते स्थानिक स्वरूपामध्ये असेल किंवा काही अल्प मुदतीसाठी असेल, मध्यम मुदतीसाठी असतील, अशा प्रकारची कर्ज देत असताना मात्र त्याच्यासाठी तारण गहाण म्हणून योग्य प्रकारे सिक्युरिटी म्हणून स्वीकारली जाते आणि त्याच्या माध्यमातून तर सिक्युरिटी नसेल तर कर्जाचा व्याजदर हा मोठ्या प्रमाणात असतो। परंतु या नाणे बाजारामध्ये कोणकोणत्या साधनांचा वापर केला जातो तर ती तुम्हाला माहीत आहे का? यामध्ये मुद्द्यामध्ये आपल्याला या नाणे बाजारामधील साधनांचा वापर कसा केला जातो किंवा ती कोणती साधनं आहेत, तर त्याच्यामधला एक पहिला मुद्दा आपण बघतोय तो म्हणजे मागणी नाणे बाजार। मागणी नाणे बाजार म्हणजे नेमका काय? तर ज्यांना पैशाची गरज जास्त आहे ते लोक, समाजातील असे लोक आहे की ज्यांना एका दिवसासाठी पैसे हवे असतात आणि ते दुसऱ्या दिवशी पैसे तयार परत करायला तयार असतात, म्हणून एका दिवसासाठी कर्ज घेतलं जातं। त्या कर्जाची मुदत 24 तासांसाठी असते आणि 24 तासानंतर हे पैसे परत केले जातात, त्यावरती सुद्धा व्याजदर असतो। म्हणजे काही तासांपासून एक दिवस ते जवळजवळ हे कर्ज 14 दिवसांपर्यंत किंवा 14 दिवसांच्या काळापर्यंत हे दिलं जातं। म्हणजे असं प्रकार आपल्याला या मागणी नाणे बाजारामध्ये दिसून येतो। म्हणजे पैसे उसनवारीने घेतले जातात किंवा एक दिवसापेक्षा जर जास्त काळ किंवा 14 दिवसापर्यंत हे पैसे घेतले किंवा दिले घेतले तर त्याला नोटीस मनी म्हणून देखील ओळखलं जातं। आणि असा मागणी नाणे बाजार किंवा गरजू लोकांना पैशाची गरज भागवण्याचं काम हे या साधनांच्या माध्यमातून केलं जातं। यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे कोषागाराची बिले। आपल्याला माहिती आहे याला ट्रेझरी बिल असंही म्हटलं जातं। म्हणजे शक्यतो नाणे बाजारामध्ये या साधनांचा देखील वापर केला जातो आणि ही जी साधनं आहेत ती समाजातील लोकांना कर्ज पुरवठा करण्यासाठी उपयुक्त ठरतात। परंतु यासाठी काही रिझर्व्ह बँकेने देखील शासनाच्या बाबतीमध्ये ज्या मर्यादा घालून दिलेल्या आहेत त्याच्याप्रमाणे या कोषागारातील बिलांचा देखील स्वीकार आपल्याला केलेला दिसून येतो। यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे व्यापारी पत्रे। ही मात्र एक प्रकारची असुरक्षित वचन चिठ्ठी म्हणून ओळखली जाते आणि आपल्याला माहीत आहे म्हणजे धनकोकडून ऋणकोवरती बिल काढलं जातं किंवा उधारीच्या माध्यमातून जे व्यवहार केले जातात, म्हणजे शहरी भागामध्ये जे मोठे व्यापारी असतात ते माल खरेदी आणि विक्री करत असताना अशा प्रकारची व्यापारी पत्र काढत असतात आणि ही मात्र असुरक्षित प्रकारची वचन चिठ्ठी किंवा ज्याला प्रॉमिसरी नोट असं म्हटलं जातं आणि या हस्तांतरणीय स्वरूपामधल्या असतात। म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे दिल्या जातात आणि याच्या माध्यमातून गरजू लोकांना पैशाची गरज देखील भागवली जाते। यानंतरचा पुढचा मुद्दा आहे म्हणजे ठेवीचे प्रमाणपत्र। समजा आपण एखादी विशिष्ट ठेव ही एखाद्या बँकेमध्ये विशिष्ट कालावधीसाठी ठेवलेली असेल तर बँका आपल्याला त्याच्या संदर्भामध्ये काय करतात तर एक प्रमाणपत्र देत असतात आणि या प्रमाणपत्राच्या माध्यमातून देखील अशा बँका किंवा स्थानिक स्वरूपामध्ये कर्ज देत असतात। म्हणजे त्या ठेवीचं प्रमाणपत्र स्वीकारून त्याच्या आधारे कर्ज दिलं जातं। म्हणजे ज्या विकास वित्तीय संस्था आहेत म्हणजे त्यांनी जे काही अशा प्रकारची प्रमाणपत्र दिलेली असतील त्या देखील या पत्रांचा वापर नाणे बाजारामध्ये केला जातो। याच्यानंतर व्यापारी पावती, ती अल्प जोखीम असलेली परिक्रम आणि तरल साधनामध्ये समाविष्ट होते।
म्हणजे व्यापाऱ्यांच्या बाबतीमध्ये आपण बघितलं, उधारीवरती मालाची खरेदी विक्री केली जाते आणि याचे पैसे ऋणकोला धनकोला द्यावे लागत असतात, ऋणकोकडून धनकोकडे जात असतात आणि अशा वेळेस अशा व्यापारी पावत्यांचा देखील नाणे बाजारामध्ये एक प्रकारचं साधन म्हणून वापर केला जातो. अशा प्रकारे आपण संघटित क्षेत्राबरोबर असंघटित क्षेत्रामध्ये ज्या काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत याच्या बाबतीमध्ये किंवा नाणे बाजारामधल्या ज्या संस्था आहेत या संस्था आपण बघितल्या. यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा बघायचा आहे, तो म्हणजे भारतातील नाणे बाजाराची भूमिका. तो मुद्दा आपण पुढील तासाला बघूया.